नाशिक जिल्ह्यातला सटाणा हा तसा कमी पावसाचा तालुका. या भागातली शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे इथं पीक पद्धतीवर जोर आहे. पण या भागात मिश्र पिकांची लागवड करत एका शेतकऱ्यानं मिश्र पिकांची शेती करणं गरजेचं असल्याचं दाखवून दिलंय. पाहूयात त्यांची ही यशोगाथा. हे आहेत सटाणा तालुक्यातल्या रातीर गावचे नामदेव शेंद्रे. अनेक वर्षांपासून ते पारंपरिक पिकं घेत होते, पण यापासून त्यांना हवं तेवढं आर्थिक उत्पन्न मिळत नव्हतं. मग त्यांनी बागायती पिकांची लागवड करण्याचं ठरवलं. पहिल्यांदा त्यांनी शेततळं घेऊन पाण्याची सोय केली. त्यानंतर त्यांनी डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला, पण रोगराईनं डाळिंबाचं नुकसान झालं. मग त्यांनी खचून न जाता एका वेळी अनेक पिकं घ्यायचा निर्णय घेतला. हा निर्णय मात्र त्यांच्या पथ्यावर पडलाय. कांदा ही पीक येऊ शकत नव्हतं, डाळिंबी डाळिंबावर बी त्याला रोग पडला, आणि त्या रोगामुळं आम्ही सगळे हवालदिल झालो. नंतर मी माझी दोन मुलं आम्ही या पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन शेतीचं अवलंबन सुरू केलं, आणि सुरू केल्यानंतर आम्हाला त्या लक्षात आलं आम्ही सिंचन पद्धत राबवली. सिंचन पद्धत राबवल्यानंतर त्याच्यावर मल्चिंग पेपर वगैरे असं केलं, खतंही अगोदर दिली गेली. त्याच्यामुळे काय झालं का कमी खतामध्ये कमी पाण्यामध्ये आम्हाला चांगलं उत्पादन मिळू लागलं. एकाच वेळी तीन आंतरपिकं घेण्यासाठी शेंद्रे कुटुंबियांनी हवामानाचा अंदाज, पोषक वातावरण, पाणी, खतांचं नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून तसं नियोजन केलं. यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, त्याचा योग्य वापर आपल्या शेतात केला. सध्या त्यांच्या शेतात खरबूज, मिरची आणि शेवग्याचं एकत्रित मिश्र पीक उभं आहे. सर्वजण माझी मंडळी, माझ्या दोन सुना, आम्ही एवढे बी त्या शेतीमध्ये राबतो, आणि चांगल्या पद्धतीने पीक कसं काढता येईल हा विचार आम्ही करतो. पाण्यासाठी काय सोय केली? पाण्यासाठी मग पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि पावसाचं बी प्रमाण कमी झालं, तर मग आम्ही शेत तलाव बांधला. शेत तलाव बांधण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये पाणी साठवलं, आणि जे पावसाचं पाणी वाहून येतंय, पावसाचं पाणी जे वाहून येतं ते आमच्या शेतातून आम्ही बाहेर जाऊन देण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला आमच्या शेतातच अटकवतो. त्याच्यामुळे आमच्या विहिरीलाही लवकर पाणी उतरतं आणि त्याचा फायदा आम्हाला लवकर होतो. नामदेव यांना शेती करणं तसं रिस्की वाटतंय. ही रिस्क कमी करण्यासाठी त्यांनी एका पिकात थोड्या पाण्यात थोड्या श्रमात तीन पिकांचं यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. यंदा त्यांना या कामात यश आलंय. सध्या मिरची आणि खरबुजाचं पीक शेतात टरारून उभं आहे. या तिन्ही पिकांच्या एका पाठोपाठ एक मिळणाऱ्या उत्पादनामुळं ते सुखावलेत. एक दोन पिकात अपयश आलं तरी शेवटच्या पिकात तरी यश मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. हा म्हणजे एक असा एक रिस्की धंदा झालेला आहे, आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कमी मेहनतीमध्ये म्हणजे आंतरपीक घेतलं तर आम्ही या ठिकाणी मिरची, खरबूज आणि याच्यामध्ये शेवगा लावलेला आहे. आता याच्यात खरबूज निघून जाईल, आमची मिरची चालू होईल, आणि चालू झाल्यानंतर आमचा शेवगा हे पीक तयार होईल. या तिन्ही पिकांमधून शेंद्रे कुटुंबाला आज हजारो रुपयांचा खर्च जाऊन लाखोंचं उत्पन्न अपेक्षित आहे. त्यांच्या अनुभवानुसार त्यांना नगदी नफ्यापेक्षा तोटा होण्याचा धोका कमी वाटू लागलाय. मिरचीचं पीक किमान 4 महिने उत्पादन देणार आहे, तर शेवगा किमान 4 वर्षांपर्यंत नफा देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक पीक पद्धती ऐवजी बहुपीक पद्धतीकडे वळावं असाच शेंद्रे बंधूंचा शेतकऱ्यांना संदेश आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड, नाशिक. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भल्या मोठ्या धरणाच्या पाण्यामुळं बिबट्यांवर मानवी वस्तीकडे विस्थापित होण्याची वेळ आली. पण या बिबट्यांसाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या ऊसाची शेती वरदान ठरू लागली आहे. सध्या ऊसाची ही शेती बिबट्यांच्या उत्पत्तीसाठी सर्वोत्कृष्ट ठरत असल्याची बाब समोर आली आहे. पाहूयात ऊसाला लागलाय बिबट्या. पुणे जिल्ह्यातला जुन्नर आंबेगावचा वनविभाग मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे तो इथल्या बिबट्यांमुळे. बिबट्यांसोबतच्या संघर्षाशिवाय इथले नागरिक, शेतकऱ्यांचा एकही दिवस वाया जात नाही. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील धरणांमुळे जंगलातला बिबट्या मानवी वस्तीत येऊ लागलाय.
बिबट्या केवळ माणसांच्या वस्तीत आला नाही तर त्यांना आपल्या जगण्याच्या सवयी देखील बदलल्या आहेत. त्यातीलच एक सवय म्हणजे तो आता जंगलाऐवजी उसाच्या फळामध्ये स्वतःला सुरक्षित समजू लागलाय. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातले हे उसाचे फळच आता बिबट्यांच्या उत्तम प्रजननाची जागा बनली आहे. नदी झाली, धरण झाले, त्यावर त्या धरणावर नंतर त्या धरणाच्या लगतच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती लोक घ्यायला लागली. तर या ऊसाच्या शेती घेत असताना किंवा हे सगळं होत असताना हा बिबट्या पर्वतरांगा उतरून डोंगर उतरून हा हळूहळू आपल्या मानववस्तीकडे यायला लागला किंवा ऊसाच्या शेतीत यायला लागला. या भागात नजर पोहोचत नाही तिथपर्यंत उसाचे मळे, बारमाही पाण्याची सोय आणि बिबट्यांना खाद्यासाठी छोटे छोटे प्राणी सहज उपलब्ध होतात. पुणे जिल्ह्याच्या या सुपीक पाणीदार आणि सदाहरित पट्ट्यात आज माणसांच्या सुखकर जगण्याबरोबरच बिबट्याचंही जगणं सुखकर झालंय. तशी माहितीच आता पुढे येते. इथल्या उंचपुऱ्या सदाहरित असलेल्या ऊस पिकामुळं शेतकऱ्यांना नफा तर मिळतोयच पण इथं बिबट्यांच्या पैदाशीचा नफाही बोनस मिळू लागलाय. उसाला सोडलेलं पाणी शेतकऱ्यांनी हे त्याला प्यायला पाणी मिळालं, एक उत्तमरित्या हॅबिटॅट ज्याला म्हणू आपण ते इथं तयार झालं आणि बिबट्यासाठीचं हे उत्तम स्थान राहण्याचं बिबट्यानं अडॅप्ट केलेलं स्थान असं म्हणूया आपण. स्वतःला परिस्थितीला जुळवून आता तो आपल्यासोबत राहतोय तर आता आपली वेळ आहे की सहजीवन आपल्याला कितपत आपण निभवतो त्याच्यासोबत. एकट्या जुन्नर तालुक्यात 5 भली मोठी धरणं आहेत. पर्यायानं इथं शेतकरी नगदी उत्पन्न देणाऱ्या ऊसाची शेती करतात हे निश्चित आहे. पण हीच ऊसाची शेती आता या भागातल्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उसाचे हे मळेच बिबट्यांसाठी जंगलापेक्षा उत्तम दर्जाचं घर बनले आहेत. जवळच्या मानवी वस्तीतले कुत्रे, मांजर, शेळ्या, मेंढ्या, ससे यांसारखे प्राणी बिबट्याचे खाद्य बनत आहेत. मागच्या काही वर्षामध्ये जुन्नरमध्ये ऊस शेती वाढू लागली आणि वाढलेल्या ऊस शेतीमध्ये बिबट्यांची संख्याही वाढू लागली आहे. मधल्या काळामध्ये मानव आणि बिबट संघर्ष यामुळे वाढू लागला होता. वन विभागाने यावरती उपाययोजनाही केल्या पण पर्यटन तालुका डिक्लेअर झाल्यानंतर आता या समस्येचं संधीमध्ये कसं रूपांतर करता येईल असेही प्रयत्न सुरू आहेत. या भागातल्या साखर कारखान्यांचं प्रमाण देखील वाढलंय. पर्यायानं ऊस वाढू लागलाय. याचा फायदा बिबट्यांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय. जुन्नर आंबेगावच्या पोषक वातावरणामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ व्हायला मोलाची मदत मिळते. ऊसात शिफ्ट होतानाच काही बिबटे मादी ज्या आहेत त्या प्रेग्नन्सी ठेवू लागल्या कारण त्यांना सगळ्यात सेफेस्ट ही जागा वाटते किंवा स्वतःला ते सेफ समजतात. तर इथं पिल्लं द्यायला लागली. पिल्लांच्या याच्यात असं असतं की 50% मॉर्टॅलिटी रेट असतो की 4 पिल्लं जर दिली तर शेवटपर्यंत 2 पिल्लं वाढतात. पण जुन्नर तालुक्यात पोषक हवामान, पोषक वातावरण आणि लपण्यासाठी उत्तम जागा, एक जंगल, ऊसाचं जंगल मिळालं तर मला असं वाटतं आमच्या टेक्निकली आम्ही थोडा अभ्यास केला तर हे 70% सर्वाईव्ह रेट यांचा झाला. म्हणजे 4 पिल्लं दिली तर 3 पिल्लं जगायला लागली आणि न कळत बिबट्यांची संख्या पण या ऊसासोबत वाढायला लागली. बिबट्यांचे फळ, बिबट्यांची पैदास वाढण्यास 70% अनुकूलता. ऊसाच्या फळातच बिबट्यांची संख्या वाढतीय. 15 वर्षात वाढलीय बिबट्यांची संख्या. जुन्नर तालुक्यातले शेतकरी आज बिबट्यांसोबत सहजीवन जगताय. ऊसाचे फळ त्यांच्यासाठी जगण्याची पर्वणी ठरली आहे. येणाऱ्या काळात इथं ऊसाची शेतीही हळूहळू वाढतीय आणि त्याचबरोबर बिबट्यांची संख्या देखील. ऊसाची शेती नगदी नफा मिळवून देते पण बिबट्यांची संख्या मात्र वेगानं त्रासदायक ठरणार असल्याचं कुणीही नाकारणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. लावणीमध्ये आपण ऊसाला लागला एक कोल्हा ऐकलं होतं पण ऊसाला बिबट्या लागल्याचं आता या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या निदर्शनास येते. बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर हळदी पिकाच्या बद्दलची अवस्था आपल्याला बघायची आहे. हळदीचा रंग फिका का? ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता.
अधिक मास सुरू झाल्यानं लग्नांचा हंगाम संपलाय. पर्यायानं पेरणीपूर्वी पैशांच्या तयारीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील शेतमाल विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये आता हळद विक्रीसाठी शेतकरी आणू लागलेत. त्यामुळे हळदीचे दर पडले. यंदा हिंगोली जिल्ह्यात कमी पावसात सुद्धा हळदीचं बऱ्यापैकी उत्पादन झालंय. परिणामी सध्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या 2 महिन्यांच्या तुलनेत सध्या दररोज किमान 8 ते 9 हजार पोती हळद विक्रीसाठी येते. हळदीचे भाव 7 ते 7.5 हजारांवर टिकून आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात जवळपास बाजार समितीत 39 हजार क्विंटल आवक आली. यावर्षी 32 हजार क्विंटल आवक आली. गतवर्षी बाजार भाव सरासरी 5 हजार 900 होते. यावर्षी बाजार भाव सरासरी 6 हजार 900 रुपये. 1 हजार रुपयाचे बाजार भावामध्ये वाढ दिसून येते. लग्न सराईमुळं जवळपास मागील 1.5 महिन्यात आवक कमी होती. यावर्षी लग्न सराई आणि धोंड्याच्या महिन्याच्या जोडावर आवक वाढली. गेले वर्षी हळदीच्या पिकानं शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणलं. त्या तुलनेत यंदा मात्र हळदीचे भाव किमान 1 ते 1.5 हजार रुपयांनी वधारल्याची बाजार समिती सूत्रांची माहिती आहे. पण हे भाव कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काल 8 हजार पर्यंत बीट झालं तर आज 6-7 हजाराच्या आतमध्येच बीट सगळं चाललंय. तर शेतकऱ्याचा माल आणून 3-3 दिवस मुकाम करून त्याला काही माती मोल चाललंय. खर्च करायचा बिया त्याला खर्च करून त्याला पूर्ण पिकवायचं, पिकवून मार्केटमध्ये आणायचं. मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याच्या बनावर भाव सगळे झाले. आमचं म्हणजे व्यवस्थेला हातच लावायचं काम पडलंय. 7,800 दिला त्याने भाव आणि आज आहे की नाही 71 पर्यंत चालले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हळदीला चांगला भाव मिळत नसल्याचं खरं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हे बाजार भाव बरेच म्हणावे लागते. गेल्या 2 महिन्यात लग्नसराईमुळे शेतकऱ्यांनी हळद विक्री कमी केली. आता लग्न थांबताच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात गर्दी केल्यानं भाव कमी झालेत. या वर्षीचे हळदीचे सीझनमध्ये सध्या आवक खूप चांगली आहे. इथं आज आजच्या बिकेला कमीत कमी 9 हजार क्विंटलची आवक असेल. आजच्या तारखेला जे आम्ही आवकचं जास्त प्रमाण असल्यामुळे अल्टरनेट बीट करतो. दर सोमवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी बीट राहते. भावामध्ये तर कसं आहे, चढ उतार चालूच आहेत. शेतकऱ्यांनी एकदम माल विक्रीसाठी आणणं टाळलं तर सगळ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. यंदा इरोड, सेलम यासारख्या दक्षिणेतल्या आघाडीच्या हळद पट्ट्यात उत्पादनात घट झाल्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या हुशारीनं या तेजीचा फायदा घेणं गरजेचं आहे. कन्हैया खंडेलवाल, News 18 लोकमत, हिंगोली. शेती जगतातल्या याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.